हे तरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा, मग मोदीजी तर येणारच आहे, मग आता आपण थोडं सेफ का राहू नये. अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असा जरी नरेटिव्ह तयार झाला तरी हा नरेटिव्ह एखादी निवडणूक पुढच्या निवडणुकीत तो चालत नाही. कुठल्याही खोट्या मुद्द्याची ताकद ही एका निवडणुकीपुरतं असते, त्याच्यानंतर त्याची ताकद ही 50-60-75% कमी होते आणि आपण ती 100% कमी करू शकतो. या संदर्भात योग्य कारवाई आपण करू आणि मला विश्वास आहे कालच माननीय मोदीजींनी आणि मागच्याही काळात जेव्हा जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले मोदीजींनी पहिलं काम जर काही केलं असेल तर नेता निवडीच्या आधी संविधानाची पूजा केली आहे. कालही मोदीजींनी संविधानाची पूजा केली आणि मोदीजींनी सांगितलं भारताचं संविधान हे माझ्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे आणि आता संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे पुढचं 1 वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव हा या देशामध्ये निश्चितपणे या ठिकाणी साजरा केला जाणार आहे हे माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं. दुसरा नरेटिव्ह काय तयार झाला, पक्ष पोळापोळी वगैरे, त्याच्यावरही पुढे सांगतो, आकडेवारी सांगतो, खरं म्हणजे ते सत्य नाही आहे. उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल. त्यासोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं, नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात. आता बघा ही देखील आश्चर्य आहे की नाही, मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं, मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथीसारखी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, फी सवलतीची योजना असेल, हॉस्टेलची योजना असेल, स्वाधारची योजना असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली, त्यांच्याकडे मतं गेली. याचा अर्थ काय, याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये, हाही बुद्धिभेद टिकणार नाहीये. हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले, फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही, कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर 43% मतं भाजपला मिळाली नसते. हा आपला जो मतदार आहे तो जर सगळा गेला असता तर 44% मतं आपल्याला मिळाले नसते, किंवा एकूण जर आपण 2019 मतांशी भाजपाचंच कंपॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आहेत आणि टक्केवारीचा विचार केला तर 1% आपले कमी झाले.